मंजिल मिल जाएंगे तुम्हें भटकते हुए सही, मंजिल मिल जाएंगे तुम्हें भटकते हुए सही। गुमराह तो वो लोग हैं जो घर से निकले ही नहीं। वाह वाह वाह। आज अपन आलेलो आहे एका अशा गडावर जिथे खूपच अवशेष आहेत, पण कोणाला तो माहीत नाही। हा किल्ला अपरिचित खूप आहे, म्हणजे तुम्हाला दुसरा माहीत असेल पण हा नसेल माहीत। या किल्ल्याचे नाव आहे किल्ले महिमतगड। नमस्कार आणि शुभ सकाळ। आज आपण आलेलो आहे महिमतगड हा पाहण्यासाठी, जो येतो संगमनेश्वर तालुका जिल्हा रत्नागिरी येथे हा किल्ला येतो। व आज आपण इथली पूर्ण माहिती घेणार आहे, जे दाखवलं नाही आहे पॉईंट्स ते पण बघणार आहे। काही अवघड ठिकाणी आहेत, काही नॉर्मल आहेत, व काही खूप लांब आहेत। आणि किल्ल्याचा घेर आहे तो पण खूप मोठा आहे, म्हणून आपल्याला खूप काही भेटणार आहे। किल्ल्यावर 3-4 मंदिरं आहेत व 2 माच्या, 9 बुरुज आणि 1 दरवाजा हा। आणि पाण्याची टाकी तर खूपच आहेत, 10-15 पाण्याची टाकी आहेत। आणि आज अशा प्रकाराने पूर्ण बाजूने तटबंदी आहे हे। आणि अशा प्रकारे आता आपण गड किल्ल्याची सफर सुरू करणार आहे, तर चला आता आपण जाऊया। ट्रेक चालू केलेला आहे, पाहू शकतो टॉप वर्क आहे केलेला जागला, टू व्हीलर जाऊ शकते। आपल्याला येथे बुरुज पाहू शकतो आपण, तिथे बुरुज आहे। आलो एक, अजून आमचा 1 तास लागेल चालण्यासाठी। आणि या ठिकाणी आज शिवजयंतीच्या निमित्ताने खूप मोठा कार्यक्रम आहे गडावर, शिवजयन जयंतीचा उत्सव पाहू शकतो आपण। या अशा समोरच्या खिंडीतून आपल्याला अशी वर चाल कर जायचं आहे। आता आपण जो गडाची खिंड आहे तिथे आलेलो आहे, व माग पाहू शकतो महिमतगड आहे। व अजून आपले जे टीम मेंबर्स आहेत ते येत आहेत। हा मार्ग जिथून आपण आलेलो आहे, व इकडचा मार्ग निगुडवाडी येथून आलेला आहे। व आता आपल्याला या मार्गावरून गडाकडे जायचं आहे, इथं लिहिलेलं पण आहे गडाकडे, तर असं आपण जाणार आहे। तर चला आता आपण जाऊया। आता आपण गडाची चढाई सुरू केलेली आहे, म्हणजे सुरू तर कधीपासूनच केलेली आहे, पण जी मेन खिंड आहे त्या खिंडीतनं चढाई सुरू केलेली आहे। व या खिंडीपर्यंत गाडी येऊ शकते, टू व्हीलर असली तर किंवा जीप थार टाईप गाड्या, का की मध्ये थोडा पॅच अवघड आहे। व आता आपण पाहू शकतो इथं भगवा आहे, येथूनच आता आपण सरळ वर जाणार आहे। व गडावर जाण्याचा मार्ग मळलेली वाट आहे, त्यामुळून आपल्याला चुकायची शंका नसते। तिथं पाहू शकतो एक नॅचरल गुहा आहे। व आता आपण सरळ सरळ मार्गाने वर जाणार आहे, व वर गेल्यानंतर आपल्याला महादरवाजा आहे। किल्ल्यावर खूप काही पाहण्यासाठी आहे, आपल्याला म्हणजे महिमतगड हा व महिपतगड किंवा महिमंडनगड हे पण अजून किल्ले आहेत, जे याच्या नावागतच वाटतात। तुम्हाला सर्च केल्यावर पण ते येतील, पण हा पण येऊ शकतो, मे बी चान्सेस असतात, म्हणजे याच्यावरूनच तुम्ही ओळखून जाऊ शकतात की हा जो किल्ला आहे हा अपरिचित आहे, जास्त कुणाला माहीत नाही आहे। आणि खूपच सुंदर असा हा गड आहे, इतका सुंदर व इतके सगळे अवशेष असूनसुद्धा इतिहास तर आहे ह्याला, पण अपरिचित आहे, अपरिचित इतिहास आहे। असं पण नाही बोलू शकणार की इतिहासच नाही आहे ह्याला, असं काय नाही। इतिहास नाही आहे मग हा किल्ला बांधण्यातच नाही आला, हा किल्ला बांधला काय, ह्याला पण इतिहास असतोच, म्हणून या किल्ल्याला इतिहास नाही असं नाही आहे, असं विचार नका करू की ह्याला इतिहास नाही आहे।
प्रत्येक किल्ल्याला इतिहास असतो व प्रत्येक ठिकाणाला पण। आता आपण वर किल्ले चढत आहे व आता आपण येते एक पठारावर येणार आहे, एक तुम्ही सेल्फी पॉईंट म्हणू शकता यावाल्या पॅचला। आणि येथे आल्यानंतर असं वाटतं की जमीन आपलं एकदम गवत निघून गेलेलं आहे, एकदम असं सॉफ्ट। या ठिकाणचा आपण सुंदर नजारा घेऊन आता आपण वर चाललेलो आहे। समोर जे पाहत आहे ती आहे टिकलेश्वर, टिकलेश्वर महादेव मंदिर समोरच्या डोंगरावर आहे। तेही खूप सुंदर मंदिर आहे समोरच्या डोंगरावरचं। व आपल्या पूर्व बाजूला जो आहे ते मार्लेश्वर आहे। मार्लेश्वर इथून 16 किलोमीटर लांब आहे। असा हा निसर्गाच्या सान्निध्यात अद्भुत ठिकाणी असणारे हे आपले महिमत गड आहे। आता आपण ऑलमोस्ट महादरवाजाच्या खाली आलेलो आहे व आता महादरवाजाचं पण दर्शन दिसायला लागलेलं आहे। पाहू शकतो आता आपण वर महादरवाजा आहे, हे पाहू शकतो, हे वर आहे महादरवाजा। आणि आता मी जात आहे महादरवाजा, बाजूला पाहू शकतो बुरुज तटबंदी दिसत आहे व महादरवाजा अत्यंत सजवण्यात आलेला आहे। का ते तुम्हाला सांगतो की आज आहे शिवजयंती व शिवजयंतीचं औचित्य साधून आज आपण आलेलो आहे किल्ले महिमतगड हे पाहण्यासाठी। महिमतगडाच्या इथे आता आपण हे टाक्यापाशी आलेलो आहे, हे पाहू शकतो टाके आहे। आता किल्ल्यावर भरपूर टाके आहेत, खूप टाके म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आहेत। तर आता आपण बुरुजाकडे जाऊया, हे पाहू शकतो हा बुरुजावर जाण्याचा मार्ग आहे। येथून आता आपण बुरुजावर आलेलो आहे व हा जो बुरुज आहे हा किल्ल्याचे 9 बुरुज आहेत। पण 9 बुरुजांमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर 3च बुरुज जे मेन आहेत बुरुज तेच दाखवणार आहे। का ते तुम्हाला सांगू तर एक मोठा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यात पूर्ण तुम्हाला माहिती मिळून जाईल व त्याच्यात सगळे एक ना एक पॉईंट दाखवणार आहे आम्ही। पण तो व्हिडिओ खूप मोठा असल्यावर काही माणसं बघत नाहीत म्हणून आम्ही हा छोटा व्हिडिओ बनवलेला आहे। तो जो व्हिडिओ आहे तो 1 तासाचा आहे। जर तुम्हाला टाईम भेटेल तर तो व्हिडिओही पाहून घ्या, तोही आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे। हे पाहू शकतो आता हे पिंड आहे। आत्ता तर आपण आत जाणार नाही का की आत्ता खूप क्राऊड आहे आत म्हणून आपण बाकीचं फिरून येऊ। रामेश्वर मंदिर ते माची बुरुज सगळं पाहून येऊ नंतर येथे जाऊ। हे पाहू शकतो आता हे येथे तोफ पाहिल्यानंतर आता आपण बुरुज पाहायला जाऊया, चला जाऊया। समोर शेवटचा जो बुरुज आहे तो दिसत आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन जाणार आहे। जो बुरुज आहे त्या बुरुजावर आता आपण पोहोचलेलो आहे व या बुरुजावर आता आपण सकाळच्या मोहक वातावरणामध्ये किती सुंदर वाटत आहे पाहू शकतो। ही जी जागा आहे ही खास सनसेट पॉईंट पाहण्यासाठी किंवा सेल्फी पॉईंट हे आहे। आणि येथे आल्यानंतर खूपच मज्जा आम्ही केली, खूप मज्जा आली येते। तुम्ही किल्ल्यावर आल्यानंतर असं वाटेल तुम्हाला अरे लय लांबे नको जायला, पण इथं जावं का की हेच मेन आकर्षण आहे। खूपच सुंदर असं हेच आहे। तर आता आपण या माचीवर आलेलो आहे शेवटचं, ज्याला आम्ही नाव पाडलेलं आहे सुविळा माची। काकी दिसतेच त्याच्या गत खूपच सुंदर अशी ही माची आहे व आपला भगवा येथे फडकत आहे। आणि पूर्ण हा जो किल्ला आहे हा खूपच चांगला आहे, आपला एक्सपिरियन्स पण चांगला आहे। माझं पप्पा जसे बोलले मे बी हा मागचा प्रचित गद असू शकतो, मे बी हा कन्फर्म नाही आहे, बघूया आता आपण। तर इंट्रोसाठी किंवा आउट्रोसाठी मी चांगले सिनेमॅटिक व्हिडिओ येथे करून घेतलेले आहे। आता आपण या महादेवाच्या मंदिरात जात आहे। महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन आपण आपला पुढचा प्रवास चालू करणार आहे। पाहते आपण असं हे मंदिर आहे। चला मंदिराच्या सरळ वर आल्यानंतर बाले किल्ला किंवा गडाचा सर्वोच्च भाग या ठिकाणी आपण पोहोचतो। असा हा गडाचा सर्वोच्च माथा त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यास भेटत आहे व हे सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे। हा
गडाचा सर्वोच्च भाग आपण ज्याला बाली किल्ला बोलतो त्या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी आपला भगवा डोलाने फडकत आहे, खूपच सुंदर आणि अप्रतिम या ठिकाणी नजारा आहे। हा बाली किल्ल्याचाच भाग आहे। या ठिकाणी हा बाली किल्ला पाहून किंवा गडमाता सर्वोच्च भाग पाहून आपण आता रामेश्वर मंदिराकडे जात आहे। दुसरी माची आहे ती त्या ठिकाणी आहे किंवा बुरुज आहे तो मेन त्या ठिकाणी आता आपण जात आहे। दक्षिण बाजूचा जो बुरुज आहे त्या ठिकाणी चाललेलो आहे। खूपच अवघड रस्ता आहे, कमी गडावर पाण्यात येणाऱ्या जंग्या या ठिकाणी आपल्याला पाण्यात भेटत। चार जंग्या या ठिकाणी आहेत, चार तोंडी जंगे आहेत या ठिकाणी। असा हा अनमोल ठेव्यातला आपला हा महिमतगडे। खाली पाहिले तर फक्त पक्ष्यांची किलबिलाट याशिवाय आपल्याला काहीही पाहण्यास किंवा ऐकण्यास भेटत नाही। असा हा या बाली किल्ल्याचा किंवा शेवटचा भाग आहे। शेवटच्या माचीवर आपण आता आलेलो आहे अशी पाहू शकतो आपण। पूर्ण आपण आपली माची पाहून झालेली आहे आणि माची पाहून आपण आता आपण परतीच्या प्रवासाला चाललेलो आहे। समोर माझ्या त्या बाजूला जो दिसत आहे तो आहे त्या ठिकाणी समोर दिसत आहे ती एक माची आहे। वरती इथं बाली किल्ला आहे, या बाजूला रामेश्वर मंदिर व त्या ठिकाणी महाद्वार आहे। असं या ठिकाणी आपल्याला खूप लांबवरचा परिसर पाहण्यास भेटतो। येथे पाहू शकतो आता आपण येथे साफसफाई करत आहे व माची बघू शकतो व माची पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया। माची व बाली किल्ला पाहून आपण ज्या वेळेस पुन्हा खाली येतो तर त्यावेळेस आपल्याला या वास्तू ही पाहण्यास भेटत आहे। गडावरची व्यवस्थित असणार ही वास्तू या ठिकाणी आहे। असे ह्या वाडा आहे, आपण असा पाहू शकतो वाडा खूपच चांगली आहे वास्तू ही। दाट घनदाट झाडीतून आता आपला प्रवास चालू आहे मंदिराकडे, रामेश्वर मंदिराकडे। पण वाडा व बाली किल्ला पाहून आल्यानंतर आपणाला एक छोटेखानी हनुमानरायाचे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे। हे पाहू शकतो आपण हनुमानरायाचे मंदिर आहे। असं हनुमान मंदिराच्या खाली आल्यानंतर थोडंसं आपल्याला या ठिकाणी रामेश्वर मंदिर पाहण्यास भेटत आहे। असं हे रामेश्वर मंदिर आहे, पाहू शकतो दीपमाळा या ठिकाणी वास्तूचे अवशेष, मंदिराचे अवशेष पाहण्यास भेटत आहेत। खूप चांगले या ठिकाणी अवशेष आहेत व आता आपण मंदिरात जात आहे। आता आपण जे मेन मंदिर म्हणजे रामेश्वर मंदिर आहे तेथे आलेलो आहे, हे पाहू शकतो। नंदी जो आहे तो खूपच सुंदर आहे, हे पाहू शकतो। हा आहे नंदी व आता आपण मंदिरात जाणार आहे। हे आहे मंदिर आणि मंदिरातली पिंडही अतिशय सुंदर आहे। तुम्हालाही वाटेल की ही पिंड म्हणजे बनवली कशी, इतकी सुंदर पिंड आहे ही, पाहू शकतो खूपच सुंदर आहे। व रामेश्वर मंदिर किल्ल्यावर आल्यानंतर कधीच मिस नका करू का, की हेच तर मेन आहे किल्ल्याचं। आणि आता आपण रामेश्वर मंदिर बघून बाकीचं जे अवशेष आहे ते पाहणार आहे। तर हे जे रामेश्वर मंदिर आहे तिथून आपण जिथं जातो बाजूला, त्याच्या बाजूला येथे सतीगड आहेत, हे पाहू शकतो। हे काही येथे सतीगड आहेत, मी तुम्हाला नीट दाखवतो। हे पाहू शकतो आपण येथे सतीगड आहे। आता आपण विठलाई देवीच्या मंदिरात आलेलो आहे, पाहू शकतो विठलाई देवीची मूर्ती येथे आहे व पाहू शकतो दोन्ही बाजूला दोन तोफा आहेत, एक या बाजूला व एक या बाजूला, पाहू शकतो दोन्ही तोफा आहेत। व आता मंदिराच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर अशी मूर्ती ठेवलेली आहे। आज शिवजयंती असल्यामुळून खूपच सुंदर येथे सजावट साफ वगैरे केलेलं आहे। तिथून वर आल्यानंतर डाव्या साईडला जे पाण्याचं टाकं आहे ते पाण्याचं टाकं पाहिलं आलेलं आहे, खूप मोठं हे पाण्याचं टाकं आहे। या ठिकाणी आपण असं पाहू शकतोय हा महादरवाजा आहे। या महादरवाज्यातून आल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक गुहा पाहण्यास भेटते, अशी ही गुहा
या ठिकाणी महिपत महिमत गडावर आहे। अशी ही या ठिकाणी टाक असं याला खांब टाक भी म्हणू शकतो आपण किंवा गुहाही म्हणू शकतो। खूप मोठी आहे हे गुहा किंवा पाणी टाक आहे पाहू शकतो आपण। या गुहेपाशी आलेलो आहे, कोरीव गुहा आहे ही आपण पाहू शकतो। अशी सुंदर असणारी कोरीव गुहा या बाजूला आपल्याला पाणी त्याच्या एवढे पण व्हिडिओ आल्यात त्याच्यामध्ये ही आणि एक अजून एक टाक आहे अपरिचित ते कोणी दाखवत नाहीये ते आपण बघणार आहे। आता ही गुहा पाहून आपण एक टाक राहिलेले ते पाहणार। आता आपण जे वरची गुहा होती अवघड ठिकाणातली ती बघून परत जात आहे व येथे अजून एक पाण्याचं टाकं आहे जिथे ही जाण्यासाठी खूपच अवघड मार्ग आहे। आता आपण त्या अवघड टाकेला जाणार आहे। ज्याच्या वर आल्यानंतर डाव्या साईडला आल्यानंतर एक खूप मोठ्या प्रमाणात मोठं खांब टाकं आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटत आहे। पहिलं टाकं पाहून झाल्यानंतर दुसरं टाकं आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटत आहे। खूप मोठं आहेत, एक दोन तीन चार चार खांब या ठिकाणी याला आहेत। असं हे खूप मोठं असणारं पाण्याचं टाकं किंवा लेणं आहे महिपतगडावर महिमतगडावर। हे असणारं खूप सुंदर हे टाकं आहे असा या ठिकाणी परिसर आहे व आता आपली गडफेरी पूर्ण झालेली आहे। तर मी पण आता येथे आलेलो आहे पाहू शकतो टाकं पाहण्यासाठी का की हे जर टाकं सोडलं तर काहीच नाही बघितलं किल्ल्यावरचं। मेन टाकं हेच आहे किल्ल्यावरचं पाहू शकतोय असं हे आहे। तर आता आपण टाकं बघून झालेलं आहे परतीच्या प्रवासाला निघूया। महिमत गडाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आमच्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा। आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा येतील दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तोपर्यंत बाय बाय। हा कुंडी मार्गे रोड गेलेला आहे महिमत गडावर व हा जो मेन रोड आहे या बाजूने गेलेला आहे निगुडवाडी यातर्फे। हा व्यवस्थित रस्ता आहे, या रस्त्याने जावी।